आज सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत ऐतिहासिक निर्णय दिला. माननीय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे ते कायद्याने स्थापन झालेलं सरकार होतं, परंतु जो संभ्रम निर्माण केला होता विरोधी पक्षाच्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये तो आजच्या निकालानं दूर झाला. एक ऐतिहासिक निकाल दिला. शेवटी कुठलंही राज्य कुठलंही सरकार हे कायद्यानं घटनेनं चालतं याच्यावर शिक्कामोर्तब आज सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचं मनापासून अभिनंदन करतो. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो. आता महाराष्ट्राला एक मजबूत सरकार की ज्याची संख्या 172 पेक्षा जास्त आहे आणि खूप चांगलं काम आता ह्या सरकारच्या माध्यमातून करता येईल. केंद्राचीही मदत आपल्याला मोठ्या प्रमाणात होईल आणि येणाऱ्या पुढच्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये जे काही मागच्या 2.5 वर्षामध्ये जे इनव्हिजिबल झालेलं जे सरकार होतं ते आता मला वाटतं या पुढच्या 1.5 वर्षामध्ये अतिशय ताकदीनं महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न होईल असा मला विश्वास आहे. एक संभ्रम निर्माण झाला होता तो दूर झाला आता आणि आज ह्या निकालाचे अनेक पैलू आहेत आणि मला असं वाटतं की ह्या निकालामुळं एक बेंचमार्क तयार झालेला आहे की कशा लोकशाहीमध्ये घटना घडल्यानंतर त्याला सरकार कोणतंही स्थापन झाल्यानंतर ते सरकार लीगल आहे का इलिगल आहे ह्या निर्णयाच्या माध्यमातून सिद्ध झालं. आता शिंदे फडणवीस सरकार हे लीगल गव्हर्नमेंट आहे पहिल्यापासूनच होतं पण संभ्रम केला होता, त्यामुळं मी ह्या निर्णयाचं स्वागत करतो. आता महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला आपलं वाटणारं सरकार हे गतिमानतेनं काम करेल हा विश्वास करतो. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, उद्योगधंदे, त्यानंतर दुष्काळ आता काही ठिकाणी सुरू झालेला आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि या सगळ्या प्रश्नावर आता आपल्याला खूप काम सरकार म्हणून करावं लागेल आणि मला विश्वास आहे की हे दोन्ही नेते उत्तम पद्धतीने काम करतील. कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर ताकदीनं काम करू.